गद्दार शब्दावरून धनंजय मुंडेंनी थेट शरद पवारांवर हल्लाबोल केलाय. तुतारीच्या आदर्श नेतृत्वानं शाहू कोण आणि गद्दार कोण हे आम्हाला सांगावं असा सवाल उपस्थित केलाय. तर समोरासमोर बसायला माझी तयारी असून 2017 पासून काय झालं ते पुराव्यानिशी सिद्ध करणार असल्याचंही धनंजय मुंडेंनी म्हणत शरद पवारांना थेट आव्हान दिलंय. जर समोरासमोर बसायचं असेल ना, ह्या धनंजय मुंडेची तयारी आहे. 2017 पासून गणेश चतुर्थीच्या तिथीला काय झालं दिल्लीत, तिथपासून ते दादांच्या शपथविधीपासून महाविकास आघाडीचं सरकार येण्यापासून ते सगळं. आणि साधा सुद्धा नाही पुराव्यानिशी आम्हाला गद्दार म्हण नका. 78 पासून महाराष्ट्राच्या मायबाप जनतेशी गद्दारी कुणी केली आहे हा इतिहास आपल्या सगळ्याला माहिती आहे.